नमस्कार, S7 न्यूज मध्ये आपलं स्वागत। केज तालुक्याचा धोका वाढला। कळंब जवळील केज तालुक्यातील 8 गावे बफर झोन घोषित। नागरिकांनी करावी प्रशासनाला मदत। कळंब मध्ये काल काही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने बीड जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे। कळंबला लागूनच केज तालुक्यातील काही गावे येत आहेत, त्यामुळे केजच्या स्थानिक प्रशासनाने या गावांना बफर झोन म्हणून घोषित करावे असा प्रस्ताव जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राधाकिशन पवार यांनी दिली। त्यानंतर थोड्याच वेळात जिल्हाधिकारी बीड यांनी ही गावे बफर झोन मध्ये म्हणून घोषित केली आहेत। केज तालुक्यातील सोने सांगवी, सुरडी, माळेगाव, भोपला, मांगोडगाव, लाखा, हदगाव, बोरगाव ही 8 गावे बफर झोन मध्ये घोषित झाली आहेत। त्यापूर्वीच स्थानिकांचे गट विकास शिक्षण अधिकारी केंद्रे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आठवले यांनी एक आदेश पारित करून बफर झोन मध्ये करावयाच्या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश आपल्या कर्मचाऱ्यांना दिले होते। आरोग्य सेविका आणि एका शिक्षकावर या 8 गावांची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। शिवाय यातील प्रत्येक 3 गावाला एक डॉक्टर आणि एक पर्यवेक्षक ही नेमून दिला आहे।